श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते। या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते। सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते। या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे। मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते। आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतात। चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनही खूप शुभ मानले जाते। सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण होतं। ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे, त्याचबरोबर संकष्टी व्रत कथासुद्धा आपल्याला पठन करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे। असं केल्यामुळे आपल्याला 10 लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं। आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये असणारे जे संकट आहेत, अडचणी आहेत, दारिद्र्य आहे, हे सगळं दूर होण्यामध्ये आपल्याला खूपच मदत मिळते। आणि उद्या आहे ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी, त्याचबरोबर उद्या आहे शनिवार। आणि म्हणूनच आपल्याला मिठासोबत ही वस्तू एक जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या नशिबामध्ये जे नसेल ते सुद्धा आपल्याला मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दारिद्र्य तर संपणारच आहे, पण त्या आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार। त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, ते व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। उद्या आहे शनिवार आणि त्याचबरोबर आहे उद्या संकष्टी चतुर्थी, म्हणून आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचे, स्नान झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। पूजा म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्याला गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं आहे, त्यांना जलाभिषेक घालायचा आहे आणि जे हे अभिषेक झालेलं पाणी जे आहे ते आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे, ते तीर्थ म्हणून आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना द्यायचं आहे। जर हे तीर्थ आपण आपल्या मुलांना प्यायला दिलं तर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते असं म्हटलं जातं। आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जे आहे त्यांच्या आवडीची फुलं, म्हणजे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय आवडतं, त्याचबरोबर झेंडूचं फूल आवडतं आणि गणपती बाप्पांना 21 दुर्वा आवर्जून आपल्याला प्रत्येकाला अर्पण करायचे आहेत। आणि संध्याकाळी जे गणपती बाप्पांची आरती करायची आणि त्यांना नैवेद्यामध्ये जे आपल्याला मोदकाचा नैवेद्य दाखवायचं आहे, तुम्हाला जर मोदकाचा नैवेद्य नाही जमला तर तुम्ही गुळाचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालणार आहे। एवढीशी जर आपण गणपती बाप्पांची सेवा केली तर जे आहे गणपती बाप्पा आपल्या आयुष्यातले असणारे जेवढे पण संकट आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहेत हे दूर करत असतात। तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला काय करायचा। तर हा उपाय आपल्याला मिठासोबत करायचा आहे। आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे वास्तुशास्त्रामध्ये मिठाचा किती मोठा उपयोग होतो। कोणत्याही उपायामध्ये जर आपण मीठ वापरून केला तर त्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, अडचणी आहेत, ह्या दूर होतात। त्या का होतात? कारण मिठामध्ये काही असे तत्त्व असतात जे नकारात्मकता दूर करण्यामध्ये मदत होतात। म्हणजे बघा, आपण दररोज आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्या शरीरामध्ये असणारे जेवढे पण नकारात्मकता आहे ती दूर होते। आणि जर आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता असेल तर आपली प्रगतीही होणारच आहे। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पण कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही राहिली पाहिजे। त्यामुळे जे आहे आपल्याला जशा ह्या विशेष तिथी असतात, त्याचबरोबर शनिवार आहे, अमावास्या आहे, पौर्णिमा आहे, एकादशी आहे किंवा आता उद्या संकष्टी चतुर्थी आहे, तर आपल्याला जे आपण लादी पोछा करणार त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याने आपल्याला आपली फरशी साफ करायची। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये पण जेवढी नकारात्मकता असते ती दूर होण्यामध्ये खूप आपल्याला मदतही मिळत असते। तर ह्या उपायाकरता आपल्याला 3 वस्तू लागणार आहेत। सगळ्यात पहिलं वस्तू म्हणजे थोडंसं आपल्याला खडे मीठ लागणार आहे,
3 ते 4 तुकडे आपल्याला भीमसेनी कापराचे लागणार. मी नेहमी सांगते की प्रत्येकाच्या घरी जे भीमसेनी कापूर असणं गरजेचं असतं, कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे नकारात्मकता दूर करण्याचे तत्व असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला तिसरी वस्तू जी लागणार आहे ती म्हणजे काळे उडीद. आपल्याला अख्खे उडीद घ्यायचे, उडदाची डाळ घ्यायची नाही आहे, आपल्याला अख्खे काळे उडीद थोडेसे लागणार. ह्या 3 वस्तू आपल्याला लागणार आहेत. आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा, तर संध्याकाळी करा. तुम्हाला ज्यावेळेस माता लक्ष्मीचं आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्याचा फायदा आपल्याला चांगला हा मिळत असतो. म्हणजे साधारण तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री तुम्हाला जसं जमत असेल तिथपर्यंत हा उपाय करू शकतात. आता आपल्याला एक कापूरदाणी घ्यायची. जर तुमच्याकडे कापूरदाणी नसेल तर एक स्टीलची प्लेट घ्या आणि त्याच्यावरती जे 1-2 वडे आपल्याला भीमसेनी कापराच्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर थोडंसं खडे मीठ ठेवायचं आणि थोडेसे आपल्याला काळे उडीद ठेवायचे आहेत. आणि दिव्याच्या मदतीने जे आहे आपल्याला हे भीमसेनी कापूर प्रज्वलित करून घ्यायचं आहे. प्रज्वलित केल्यावर आपल्याला फक्त एक काळजी ही घ्यायची आहे की मीठ जेव्हा गरम होतं तेव्हा ते उडायची शक्यता असते, तर आपल्याला ते असं ठेवायचं आहे की ते आपल्या अंगावर नाही आलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे, ही काळजी तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. आणि जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. आणि तो मंत्र म्हणजे ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. ह्या मंत्राचा अर्थ असा होतो की आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करतायत की आपल्यावर, आपल्या घरावर की आपल्या मुलांवर ज्या प्रकार जी पण विघ्न आहेत, ज्या पण अडचणी आहेत, त्या ह्या मिठाबरोबर जे आहेत त्या अडचणी दूर करून टाका अशी आपण गणपती बाप्पांना प्रार्थना ही करत. काळे उडीद घेतल्यामुळे काय होतं आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता आहे ते काळे उडीद फार लवकर शोषून घेतात, त्याच्याचमुळे आपल्याला ह्या उपायाकरता काळे उडीद घ्यायचे आहेत. अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा. तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, जेवढी पण नकारात्मकता आहे तुमच्यामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये ती दूर होणारच आहे. फक्त काळजी ही घ्यायची आहे की तुम्हाला जेव्हा हा कापूर शांत होऊन जाईल तेव्हा ह्या ज्या वस्तू म्हणजे काही उडीद जळालेले असतील, काही नाही जळालेले असतील, तर ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला निर्माल्यामध्ये नाही टाकायच्यात, आपल्या घराच्या बाहेर नेऊन लांब टाकायच्यात. फक्त कोणाचा त्या पाय त्याच्यावर पडणार नाही ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्ही करून तर बघा. तुमच्या आयुष्यामधले सगळ्या अडचणी ह्या दूर होणारच आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.